नमस्कार मंडळी, कशा आहेत? मजेत ना? आणि आजचा आपला आपुलकीचा प्रश्न काय, भाऊचा धक्का तुम्हाला कसा वाटला? तर मित्रांनो, काल भाऊचा धक्का पार पडला आणि या भाऊच्या धक्क्यावरनं प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात. काही जणांना भाऊचा धक्का आवडला, पण बऱ्याच लोकांना हा भाऊचा धक्का आवडलेला नाही आहे. रितेश भाऊने काही जणांना टार्गेट केलं, सॉफ्ट टार्गेट त्यांचे ठरले, आणि काही जणांना रितेश भाऊने मोकळी सूट दिली, म्हणजे चुका असून सुद्धा त्यांच्यावरती काहीच बोलले नाही आणि त्यांचं कौतुक केलं. तर काय आहेत लोकांच्या प्रतिक्रिया, हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, काल भाऊच्या धक्क्यावरती अरबाज पटेलची जबरदस्त शाळा झाली, कारण अरबाज पटेलने पूर्ण आठवडाभर जो काही तांडव केला तर त्याची शाळा घेणं अपेक्षितच होतं. पण या तांडवाला, अरबाजच्या या तांडवाला बाकीच्या घरातील सदस्यांनी सुद्धा सपोर्ट केला तर त्यांची सुद्धा शाळा झाली. त्यानंतर अभिजित बरोबर जे काही तो वागला तर त्यासाठी त्याला खरंच खडे बोल सुनावण्याची गरज होती आणि ती सुनावली. यानंतर आर्याची सुद्धा जबर शाळा झाली, टीम बीच्या सदस्यांची शाळा झाली. आता या सगळ्यांमध्ये निकीचं भरभरून कौतुक केलं. आता निकीचं कौतुक केलं त्यामुळे बरेचसे लोक, बरेचसे प्रेक्षक नाराज आहेत. तर निकी गेल्या आठवड्यामध्ये किंवा पूर्ण सीझनभर काही ना काही कुरापत्ती करतच आलेले आहे आणि रितेश भाऊने नको त्या वेळी निकीचं कौतुक केलेलं आहे. आता निकीचं या आठवड्यात कौतुक केल्यामुळे ती मोकळी होणार पुन्हा भांडण करायला, तर असे बरेच जणांनी आरोप केलेले आहेत. आणि यानंतर निकी पुराणच काल लागलं होतं, निकीलाच ट्रॉफी द्या बिग बॉस आणि रितेश दादा असं म्हणून रितेश दादाची सुद्धा इथे शाळा घेताना प्रेक्षक दिसले. यासोबतच निकीच्या घागऱ्यातील 401 सदस्य, तो म्हणजे रितेश दादा, अशा शब्दात सुद्धा काही जणांनी रितेश दादाची शाळा घेतलेली आहे. तर या सगळ्यावरती आहे ना काही जणांनी छान कमेंट्स केल्यात. या सगळ्या कमेंट्स तुम्हाला कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम पेजवरती कमेंट्स ह्या तुम्हाला वाचायला मिळतील. एकाने याच्यामध्ये अशी कमेंट्स केली की निकी पुराण ऐकायला आम्ही 1.5 तास वाया घालवला. त्यानंतर एकाने लिहिले, निकीला देव बनवायची गरज नाही, बिग बॉसमध्ये बिग बॉस दाखवा, निकी शो दाखवू नका, किंवा निकीचा बिग बॉस ही तुम्ही इथे दाखवू नका. आजचा भाऊचा धक्का एकदम बोरिंग होता आणि पांचट होता. उद्यापासून बिग बॉस बघणंच बंद. आज रितेश सर निकीच्या बिग बॉसचं होस्टिंग करत होते. अशा विविध प्रकारच्या कमेंट्स करून सध्या नेट करेने आहे ना बिग बॉसवरती आणि रितेश देशमुखवरती नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं असं मत आहे ना की आज तुम्ही ज्या पद्धतीने निकी तांबोळीला जो काही सपोर्ट करून डोक्यावर बसवतात, हीच निकी तांबोळी उद्या घरामध्ये, म्हणजे उद्यापासून घरामध्ये जो काही उन्माद माजवेल त्याला जबाबदार तुम्ही असणार आहेत. तर अशा पद्धतीने सध्या नेट करी बिग बॉसवरती आणि रितेश देशमुखवरती नाराज आहेत. बघा, निकीने घरामध्ये बऱ्याचशा काही चुका केल्या तर त्या चुका तुम्ही दाखवायला हव्या होत्या असं सुद्धा बऱ्याचशा नेटकऱ्यांचं मत आहे. तर निकीच्या या कौतुकाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.